अक्कलकोट तालुक्यातील आयटक संलग्न ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत धरणे उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागाकडून वेळोवेळी शासनाने लागू केलेल्या सेवाविषयक बाबींच्या प्रलंबित प्रश्नांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी मोर्चा, धरण आंदोलन अशा आंदोलनाद्वारे मागणी करण्यात आली होती. प्रशासनाकडून केवळ लेखी आश्वासन देण्यात येत आहे. प्रशासकीय पातळीवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर लेखी आदेश देऊनही स्थानिक पातळीवर मात्र ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून केराची टोपली दाखवण्यात येत असल्यानं ग्रामपंचायत कर्मचारी वर्गात संताप व्यक्त करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांच्या ग्रामपंचायत हिश्श्याचं वेतन आणि राहणीमान भत्ता दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावा. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या राहणीमान भत्त्याच्या फरकाची रक्कम त्वरित अदा करण्यात यावी. समूह वैयक्तिक अपघात विमा योजना विनाविलंब लागू करण्यात यावी. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं सेवा पुस्तक आजपर्यंतच्या नोंदीसह अद्ययावत करून द्यावं. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणीप्रमाणे रजा लागू करण्याबाबत दिवाळीपूर्वी आदेश द्यावेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गणवेश मिळावा. या मागण्यांचं निवेदन अक्कलकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महादेव कोळी यांना देण्यात आलं. याविषयी अधिक माहिती हुवण्णा पुजारी आणि रासपचे जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर यांनी दिली. या बेमुदत धरणे उपोषण आंदोलनात ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष हुवण्णा पुजारी, इरवाडकर, गंगण्णा तोळणुरे, सूर्यकांत कलमनी, रजाक नदाफ, श्रीशैल लोहार, सुनील जमादार, कृष्णात पाटील, मौला शेख, गणेश मोरे, शिवानंद गवळी, सिद्धाराम कुंभार, मल्लीनाथ करवीर, महबूब मुल्ला, विजयालक्ष्मी प्रचंडे, रेवणसिद्ध लोहार, भोजेश्वर फुलारी, संजय शिंदे आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज अक्कलकोट पंचायत समितीच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आला. त्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्ष सोलापूर जिल्हा अध्यक्षच्या नात्याने या धरणे आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. या कर्मचारी संघटनेला आणि या कर्मचाऱ्यावरती जे काय अन्याय होतं प्रत्येक वेळेला आश्वासनावरती आश्वासन देत असतात. या आश्वासनाचं पूर्तता हे लोक करायला तयार नाहीत. फक्त कागदी घोडे नाचवत असतात. त्याच्या व्यतिरिक्त हे काही करू शकत नाही आणि काही केलेलं नाही आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना समूह वैयक्तिक गटविमा योजना लागू केलेल्या आहे. ज्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांना तो विमा लागू आहे, आपल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा तो लागू आहे, परंतु संबंधित बीडीओना अद्याप लागू न केल्यामुळे आमच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये 2 कर्मचारी साप चावून मरता वाचलेले आहेत. ते विमा योजना विनाविलंब आपणाला तो लागू करण्यात यावा. आणि चौथा आपला 6वा मुद्दा असा आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दीपावळीपूर्वी विनाविलंब गणवेश मिळावा. आणि जोपर्यंत आमचे प्रश्न मिटत नाहीत तोपर्यंत आम्ही हा उपोषण अमरण उपोषण इथे